आणि एक महत्त्वाची बातमी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात यापुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चक्क नो एंट्री असणार आहे. 2019 पर्यंत राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या कुठल्याही सत्कार कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना न बोलवण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतलाय. सर्वसामान्य जनतेमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलंय. तर कर्जमाफी, बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था, बेरोजगारी आणि विविध आघाड्यांवर सरकारला अपयश आल्यानं येत्या 25 नोव्हेंबर पासून सरकार विरोधात हल्लाबोल सुरू करणार असल्याची माहिती सुनील तटकरेंनी दिली. माझे सहकारी दीपक भातूस आपल्या संपर्कात आहे. दीपक, थोडक्यात सांगा का असा निर्णय राष्ट्रवादीला घ्यावा लागला? अजित, राष्ट्रवादीचा आरोप आहे की राज्यातील सरकारला 3 वर्ष झालेत आणि या 3 वर्षात राज्य सरकार सर्व पातळींवरती अपयशी ठरलेलं आहे. कर्जमाफीचा मुद्दा असेल, एकीकडे शेतमालाला भाव नाहीये, राज्यातील महागाई वाढली. मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादीच्या मंचावर का बोलवायचं नाहीये, काय संभ्रम होतो असं राष्ट्रवादीचं म्हणणं? अजित, आपण बघितलं की राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील असतील, या दोघांचाही 60वा वाढदिवस जेव्हा साजरा झाला त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित करण्यात आला होता. तटकरेंच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी दांडी मारली, परंतु दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री हजर होते आणि वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या जवळीकतेची चर्चा होत असते, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होता की आपला पक्ष भाजप बरोबर आहे की भाजपच्या विरोधात आहे. आणि हा पक्षातला संभ्रम दूर करण्यासाठी, कार्यकर्त्यांमधला संभ्रम दूर करण्यासाठी पक्षाने हा निर्णय घेतलेला आहे की यापुढे कुठल्याही नेत्याच्या कार्यक्रमाला, मग सत्काराचा कार्यक्रम असेल किंवा इतर कार्यक्रम असतील, त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करायचं नाही, कारण यामुळे हा आणखीन संभ्रम वाढण्याची चिन्ह आहेत. नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसचं जे 2 दिवसाचं अधिवेशन कर्जतला पार पडलं, त्या अधिवेशनामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट केली होती भूमिका की भाजपा हा आपला विरोधक आहे.